प्लॉट होता तर तो आपण अर्धा एकर एक एकरवर आणला. आपल्याकडे बाळोत्री असतील का असतील त्यांचाही विचार आपल्याला केला गेला पाहिजे. आणि तेही त्यांनी सांगितलं ते विचार तुमच्या ग्रामस्थांनीच करायचा आहे. म्हणून आम्ही ग्रामस्थांचा पुनर्विकास प्रकल्पग्रस्तांचा पुनर्विकास करत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी ज्याची ज्याची घरं दिलेली आहेत केलेली आहेत त्यांनी त्यांचा विकास त्यांचं माध्यम साधायचं आहे. आता हे मी 2 दिवसापूर्वी विकास आराखडा बनवायला दिलाय. बनलेला नाही, बनलेला होता करावा गावाचा, पण मी आता बेलापूर गाव दिलेलं आहे. आणि 4 गावं का घेतली नाही की पहिले पहिली एकच गावातून सुरुवात होते. नाहीतर मग काय होतं, खिचडी होते, मग झोपडपट्टी प्रश्न, मग अमक्याचा प्रश्न, मग तमक्याचा प्रश्न, असे प्रश्न आपले लीडर नेहमी घेऊन गेले आणि मूळ मुद्दा आपला गाववाल्यांचा नेहमीच मागे राहत गेला. आणि म्हणून पहिलं आपली गावं यांचा झोपडपट्टीचा पुनर्विकासासाठी मी एसआर स्कीम आणत आहे. त्या एसआर स्कीममध्ये आपण या झोपडपट्टीवाल्यांचं पुनर्विकास योजना ही आणत आहोत. आणि झोपडपट्टीचा विकास करताना पहिली गोष्ट म्हणजे की त्यांचा विकास करताना त्यांना समूह योजना त्यांच्यासाठी नवीन बनते त्या त्यांचा समाविष्ट केला जाईल. त्यांचंही पुनर्वसन करायचं आहे तेही केलं जाईल. कारण बऱ्याच वर्षापासून ही झोपडपट्टीची लोकंसुद्धा ही आपल्या इथे राहतात, पण त्याच्यासाठी मूळ गावतरण हे वेगळं आहे. कारण मूळ गावतरणाच्या लोकांनी 100% आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. जी लोक बाहेरून आलेली आहेत त्यांना आपण मदत करतोच, पण ती मदत करता 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 आपण मूळ लोक तशीच राहिलो. गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या मूळ लोकांना कोणीच आसरा दिला नाही. मताच्या वेळी यायचं, मतं मागायची, आम्ही तुमचं पुनर्वसन करतो. मग कुक्षण गाव कोणी वसवलं होतं, कुठल्या लीडरनी वसवलं, मग का त्यांचं पुनर्वसन नाही केलं, का त्यांना 20 वर्ष अर्थात तरी सोडलं, आणि कुठे गेले असते आपली ग्रामस्थ मंडळी जे स्वतःच घर सोडून आले होते. या सगळा जर विचार केला तर पहिली गोष्ट आहे ती प्रकल्पग्रस्तांची. आणि ह्याच्या एसआर स्कीमचं मी काय केलं, एक एक काम, माझ्या कामाची पद्धत आहे अशी दादा, एक एक काम करायचं आणि सेपीसी आणून दिला. आता शहरवासियांची घरं आपण 99 वर्ष लीजवर करतो, ते आपल्याला देत नाही, त्याच्यानंतर फ्री देणार. शुल्क आपण घालवतो त्यांच्यामधून, त्यांना परवानगी घ्यायला आता शुल्कोची कुणालाच लागणार नाही, 12.5% नाही लागणार नाही, याच्या पुढे शुल्क इथून जाणार आहे. तर त्याच्या अगोदर आपलं काहीतरी करून घ्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. झोपडपट्टीचा पुनर्विकास आपण एसआर स्कीममध्ये करणार आहोत आणि विकास आराखडा मी आणल्यानंतर इथे मीटिंग होईल. नगरसेविका पूनम पाटीलला सांगते, तुम्ही एक समिती स्थापन करा गावची. आमची पूनमताई नगरसेवक सरांची नाव नाही घेत मी, जास्त काय बोलू नये काय, त्यांना नमस्कार करून मी म्हणजे 1857 ला व्हिक्टोरिया राणी आपल्या भारतामध्ये आली. गेट ऑफ इंडियाला तिने जहाज लावला आणि जहाज लावल्यानंतर आपल्या भारतामध्ये आली. कशासाठी आली, का व्यापार करण्यासाठी आम्ही आलेलो. आणि व्यापार आम्ही राज्य करण्यासाठी आलेलो नाही असं व्हिक्टोरिया राणीनी सांगितलं. भारतामध्ये आले पहिले बॉम्बे टू ठाणे रेल्वे काढली व्हिक्टोरिया राणीनी आणि मिठी टेशन तिचं नाव टाकलं. व्हिक्टोरिया राणी काही कार्य केलं तर तिचं नाव होतो. मंदाताई आपल्यासाठी जपणार आहे, उद्या तिचं पण आपण बेलापूर पट्टीमध्ये नाव गाजवणार आहोत. मंदाताईनी सांगितलं आमच्या कुलदेवत आतमध्ये कमी उभी राहणार आहे. गोवर्धनीचे सहाय्यक भगवंत त्याला सहाय्यक असतो आणि त्या पद्धतीने इलेक्शन मध्ये निवडून आले. त्या टायमाला आम्ही चौकेच होतो वाशीला. मंदाताईंना पण माहिती नाही मी भास्कर माधव पाटील तसेच बाबू काना राम काना असे चौकेच होतो. कॉलनीतले लोक बोलले का बेलापूरचे कोणीच नाही का, आम्ही सांगितलं आम्ही आहोत. आम्हाला वाटलं आमची कोणीतरी म्हणजे माझी म्हणजे वहिनी बोला किंवा सून बोला आणि ती माझी आहे. आणि आम्ही चौघांची झेंडा हे केले उभडले तेव्हा सर्व पब्लिक तिथं आली. मंदाताई पण नंतर आली. ही मंदाताईना माहिती नव्हती का आम्ही पहिले प्रथम झेंडे तिथं आम्ही उभडले आणि तसेच गोवर्धनीला आलं आणि तिथं फटाके वाजवले. पिल्लांना जन्म देते तिला स्तन असतात आणि ते पिल्लांना भूक लागली का ती निस्किन नजर मारीत असते का काश्मीरनी नजर मारली का पिलांचा पोट भरते तसं आम्ही लाभत असतो. आता परत मंदाताईला बघल्यानंतर आमचं पोट भरतं.
तर मालमत्ता पत्राच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी बेलापूर मतदारसंघाचे आमदार तो मंदाताई म्हात्रेने या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेमध्ये व्यासपीठावर बसलेले तुमचे खंडेरदार सभेमध्ये सगळस्त शेतकरी आणि प्रॉपर्टी कार्ड या संदर्भामध्ये विनोद सोनटके यांनी अत्यंत सुंदर माहिती दिली, चांगले विचार मांडले आणि सरपंच चांगल्या मांडल्या, त्याबद्दलसुद्धा मी आज त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तसेच बेलापूर गावचे माजी सरपंच नगरसेवक आमचे दादा पंढरीनाथ पाटील यांनीसुद्धा अत्यंत या समस्याबाबत त्यांनी चांगले विचार मांडले. तसेच या ठिकाणी पूनमताई पाटील नगरसेविका यांनीसुद्धा अत्यंत या सभेमध्ये चांगले विचार मांडले समस्या बाबतीमध्ये. तसे आमचे सो मंदाताई म्हात्रे यांनी अत्यंत कळकळीचे एक या ठिकाणी विचार मांडलेले आहे आणि आज प्रगतस्थ शेतकरीची ती घरे आणि प्रॉपर्टी कार्ड या बाबतीमध्ये आपल्या बेलापूर गावांतील एकत्र कसे येतील आणि यातून एक प्रोजेक्ट कसा अत्यंत मोठा निर्माण होऊ करता येईल त्यासाठी त्यांनी या बाबतीमध्ये अत्यंत सुंदर आणि सुदृढ माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित तसेच प्रॉपर्टी कार्ड संदर्भात बैठक ठेवण्यात आली. बैठकीत उपस्थित ग्रामस्थ आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विचारांशी सहमत असून ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. नेहरू येथील यशवंतराव चव्हाण मैदान क्रिकेट खेळण्यासाठी लवकरच खुले होणार असून या संदर्भात आमदार मंदाताई म्हात्रे यांची महापौर सुधाकर सोनावणे व महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी यांच्या बरोबर आज बैठक संपन्न झाली. नेरूळ दारावे सेक्टर 21 येथील यशवंतराव चव्हाण मैदानात वर्षानुवर्ष नेरूळ दारावे परिसरातील लहान मोठी मुले क्रिकेट खेळत असतात, क्रिकेटचा सराव करत असतात. नुकताच पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कप साठी हे मैदान महानगरपालिकेने स्वच्छ करून हे मैदान फिफा वर्ल्ड कप मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. मात्र फिफा वर्ल्ड कप संपताच हे मैदान महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतले असून त्या मैदानावर नेरूळ दारावे व नवी मुंबईतील खेळाडूंना खेळण्यास बंदी घातली आहे असे निवेदन खेळाडूंनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे केल्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी रविवारी खेळाडूंसहित या मैदानाचा पाहणी दौरा केला व आज सोमवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन व नवी मुंबई महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासोबत बैठक घेऊन मैदान नेरूळ दारावे व नवी मुंबईतील खेळाडूंना खेळण्यासाठी खुले करण्यात यावे अशी विनंती केली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच हे मैदान खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक सुनील पाटील व दारावे गावातील क्रिकेट खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे आता लवकरच दारावेतील खेळाडूंसाठी नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण मैदान क्रिकेट खेळण्यासाठी खुले होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जनतेला कळकळीची विनंती तसेच आवाहन केले आहे की सोसायटीच्या पर्यायाने आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2017 रोजी वाशी सेक्टर 17 येथील कुसुम अपार्टमेंट या इमारतीतील व्यापारी श्री अरुण मेनकुदळे यांच्या घरी दरोडा पडला. या दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एक महिलेसह 6 जणांचा समावेश असल्याचे CCTV कॅमेऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. या घटनेमध्ये जवळजवळ 2,96,00,000 लूट करण्यात आली होती. इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक असतानाही भर दुपारी हा प्रकार घडला.
या प्रकरणातून सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने कोणतेही अघटित घटना घडली नाही. सुरक्षा व्यवस्था सर्व सोसायट्यांमध्ये असते, पण त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यात आपण उदासीन असतो. म्हणून मी आपणास कळकळीची विनंती तसेच आव्हान करते की आपल्या सोसायटीच्या पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना टाळता येईल व आपणास तसेच आपले कुटुंब सुरक्षित राहतील. आपले आमदार सौ मंदाताई म्हात्रे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. रविवार 29 ऑक्टोबर रोजी पंडित उपाध्य कार्यविस्तार योजना महाविस्तार अभियान 151 बेलापूर विधानसभा बूथ प्रमुख मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने BJP कार्यकर्ते उपस्थित होते. रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सेक्टर 2 नेरूळ नवी मुंबई येथे पंडित दीनानाथ उपाध्याय कार्यविस्तार योजना महाविस्तार अभियान 151 बेलापूर विधानसभा बूथ प्रमुख मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरास आमदार मंदाताई म्हात्रे व भाजपा कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच 151 प्रभागामध्ये अधिक बूथ निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांचा डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, MVTV. ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे तसेच राजकीय क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.